की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हा, तुम्हाला कुठली अडचण येणार नाही, एमपीएससी नाही झाला, एमपीएससी तुम्ही नाही झाला तर गावाकडे सरपंचाची पोस्ट तुमची वाट बघतीय. एमपीएससी तुम्ही नाही झाला, पंचायत समितीचा सदस्य जागा तुम्हाला तिथं वाट बघतीय, तुम्हाला सभापती होता येईल. एमपीएससी नाही झाला, तुम्ही चिंता करू नका, जेडपी मेंबर होता येईल. एमपीएससी नाही झाला, आमदार खासदार तर तुम्हाला मग हितस्पर्धा खूप आहे. जे ते म्हणतो एमपीएससी मध्ये लय स्पर्धा आहे, 21 लाख मुलं आहेत. अरे 78 आमदार आहेत, मी जेव्हा झालो तेव्हा 10 झाले होते, 12 कोटींना 10 जणांनाच घेतलं, ती स्पर्धा कसली आहे? 12 जणात 10 जणांना घेतलं. 3 लाखात एकटा अभिमन्यू पवार आमदार आहे, 3 लाख काय तिथं 3 लाखांना व्हायचं आहे. 12 कोटीतनं 288 लोक विधानसभेत आहेत, ही किती मोठी स्पर्धा आहे. त्यात कुणी तुम्हाला तुम्ही वाचलं निवडणुकीमध्ये पडला म्हणून आमदारानं आत्महत्या केली माझी, असं तुम्ही ऐकलं? ऐकलं का तुम्ही? मंत्रीपदाच्या यादीमध्ये नाव आलं नाही म्हणून या या आमदारानं आत्महत्या केली, ऐकलं? मग त्यांना काही निराशा आली नसेल का? अरे असते ना निराशा सगळ्यांना. 100 मतानं आमदार पडलेत, 11 मतानं आमदार पडलेत या महाराष्ट्रामध्ये. किती? 11 मतानं. तरीच तुझा ते 8 दिवसानंतर परत लोकांच्या मध्ये जातात.